नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ॲकॅडमिक इयर 2023-24 महाडी बी टी स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याकरता चालू झालेले आहेत। तर संपूर्ण पद्धतीने न्यू ॲप्लिकेशन असतील किंवा रिन्युअलचं ॲप्लिकेशन असेल तर स्टेप बाय स्टेप स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर स्कॉलरशिप येईल किंवा तुमचा फॉर्म रिटर्न येऊ नये, तर त्याकरता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल। आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या महाडी बी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का महाराष्ट्रामध्ये महाडी बी टी स्कॉलरशिप असेल किंवा अन्य इतर प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील तर त्याबद्दलची संपूर्ण डिटेल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत मिळत असते। तर व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर नक्कीच ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता। तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात। तर महाडी बी टी स्कॉलरशिपचा अकॅडमिक इयर 2023-24 जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही महाडी बी टीची वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, यावरती येऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो। तर सुरुवातीला मी दोन कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना डिवाईड करतो। पहिली कॅटेगरी म्हणजेच की जे विद्यार्थी फर्स्ट टाइम महाडी बी टी स्कॉलरशिपला अप्लाय करणार आहेत, आणि दुसरे विद्यार्थी आहेत ते म्हणजेच की जे ते फॉर्म मागील वर्षी त्यांनी फॉर्म भरला होता ते फॉर्म आता रिन्युअल करणार आहेत। तर फर्स्ट कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना महाडी बी टी स्कॉलरशिपवरती पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागेल। जेव्हा तुम्ही या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करताल तर तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड मिळेल, त्या युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला नंतर लॉग इन करावं लागेल। तर रजिस्ट्रेशन नवीन विद्यार्थ्यांनी कसं करायचं असतं तर त्याकरता एक संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। आणि आत्ता तुम्हाला शॉर्ट पद्धतीने सांगतो की तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे। तर या वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथे न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन असा टॅब दिसेल, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन झालेली दिसेल, तर त्यामध्ये तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं ॲप्लिकंटचं नाव टाकायचं आहे, सेम टू सेम आधार कार्डवरती जे नाव असेल तेच इथे फिलअप करा। त्यानंतर तुम्हाला इथे युजर नेम बनवायचा आहे, पासवर्ड बनवायचा आहे, तो कसा बनवायचा ते इथे खाली दिलेलंच आहे। त्यानंतर तुम्हाला कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, जो टाकला आहे तोच रिटर्न एकदा भरायचा आहे। त्यानंतर ईमेल आय डी, फोन नंबर टाकायचा आहे। ईमेल आय डी आणि फोन नंबर असे द्या की ते चालू आहेत, ते तुमचे स्वतःचेच आहेत, कारण का नंतर जर तुम्ही पासवर्ड विसरला तर तुम्हाला ते फॉरगेट करण्याकरता मोबाईल नंबर लागतो। आणि ईमेल आय डीवरती तुमच्या ॲप्लिकेशनचे अपडेट येत असतात, तुमचा जेव्हा फॉर्म अप्रूव्ह होतो किंवा रिजेक्ट होतो तर तुम्हाला ते ईमेल आय डीवरती आणि मोबाईल नंबरवरती कळत असतं, तर तुमचा स्वतःचाच द्या। त्यानंतर तुम्ही इथे कॅप्चा कोड फिलअप करून रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे, तर तुम्ही सक्सेसफुली तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल। तर आता इथून पुढे सर्वांसाठी कॉमन प्रोसेस आहे, ती आता कशी आहे ते पाहायचं आहे आपण। तर तुम्ही इथे पुन्हा एकदा ॲप्लिकंट लॉग इन हियर या लॉग इन पेजवरती आल्यानंतर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून येथे लॉग इन करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही लॉग इन करताल तर तुम्हाला तुमच्या पुढे असा प्रोफाईल स्टेटस दिसत असेल, तर तुम्हाला आता जे नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना येते आधार, तुमच्याकडे आधार नंबर आहे की नाही असा एक पेज आलेला असेल, त्याकरता तुम्हाला मी सांगितलं की तो डिटेलमध्ये जाऊन व्हिडिओ पहा। जर यावर्षी नवीन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर नवीन व्हिडिओसुद्धा मी बनवेल। तर आता तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात अगोदर तुमची प्रोफाईल कम्प्लीट करायची असते, आणि प्रोफाईल तुमची जेव्हा इथे 100% कम्प्लीट झालेली असेल तेव्हा तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे। तर आता सर्वात प्रथम आहे की तुम्ही प्रोफाईल तुमची कम्प्लीट करायची आहे। तर इथे डाव्या साईडला तुम्हाला प्रोफाईल असा टॅब दिसेल, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर तुम्हाला येते तुमची एक आता हे प्रोफाईलचं मेन डॅशबोर्ड तुम्हाला दिसत असेल, तर यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, ऑदर इन्फॉर्मेशन, करंट कोर्स, पास्ट क्वालिफिकेशन, हॉस्टेल डिटेल असा तुम्हाला सर्व टॅब दिसतील। तर यामध्ये तुम्ही सर्वात प्रथम तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्यायची आहे। तरी फर्स्ट सेक्शनवरती तुमचा इथे तुम्हाला आधार नंबर असेल तर आधार नंबरच्या पुढे तुम्हाला एक बटन दिसेल अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार, तर तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधारवरचं जे नाव असेल ते दिसेल, त्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलेला असेल तो दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल, एज दिसेल, जेंडर दिसेल, तर यामध्ये तुम्ही कोणतीच चेंज करायची नाही। तर खाली आल्यानंतर ॲप्लिकंट फुल नेम ॲज पर SSC मार्कशीट किंवा LC असं दिसेल, जाता तुम्ही ते ॲप्लिकंटचं फुल नेम हे तुमच्या LC वरती किंवा SSC मार्कशीटवरती जे आहे त्याप्रमाणे इथे करून घ्यायचं आहे,
कारण का एस एस सी मार्कशीटवरती तुमचं आडनावाने सुरुवात झालेली असेल, आधार कार्डवरती तुमच्या नावाने तुमच्या फर्स्ट नेमने सुरुवात झालेली असेल, तर त्याप्रमाणे ते चेंजेस करून घ्यायचे आहेत. तुमचा वडिलांचा इथे पेरेंट्सचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे पुढे असेल तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात ते तुम्ही क्लिक करायचं आहे. पुढची प्रोसेस आहे रिलिजन डिटेल, तर यामध्ये तुम्हाला इथे तुमचा रिलिजन सिलेक्ट करायचा आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमची कास्ट डिटेल, तर कास्टनुसार तुम्हाला कोणत्या स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करता ते डिपेंड राहतं आहे. आता जे विद्यार्थीसुद्धा कास्टचे असतील, ओ बी सी कॅटेगरी, एस सी कॅटेगरी, एस टी, व्ही जे एन टी, तर त्यांनी त्यांच्याप्रमाणे कास्ट सिलेक्ट करा. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही इथे जनरल असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुमची इन्कम डिटेल, कारण का तुमच्या इन्कम डिटेलनुसार तुम्ही स्कॉलरशिपला एलिजिबल आहात की नाही हे ठरत असतं. तर तुम्हाला इथे तुमच्या फॅमिली ॲन्युअल इन्कम, जे तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल त्यावरती तुमचा मागील इयरला किती इन्कम असेल ते तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही अकॅडमिक इयर 2023-24 अप्लाय करता तर तुमच्या इन्कम सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2024 असली पाहिजे. ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट नंबर असेल, इश्युईंग ऑथॉरिटी असेल आणि तुमची डेट ऑफ इश्यू असेल, हे सर्व तुम्हाला तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती मिळेल. त्याप्रमाणे तुम्ही इथे फिलअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर इथे चूज फाईल या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचे जे फाईल एक्सप्लोरर ओपन होईल त्यावरती तुम्ही जाऊन तुमचे ते सिलेक्ट करा आणि अपलोड या बटनवरती क्लिक करा. नंतर महत्त्वाचं आहे की तुम्ही इथे व्ह्यू डॉक्युमेंट निळ्या टॅबमध्ये तुम्हाला दिसेल व्ह्यू डॉक्युमेंट करून ओपन करून पाहायचं आहे की तुम्ही बरोबर डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे की नाही. तर हे सर्व तुम्ही इन्कम डिटेलच्या अंडर कम्प्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे तो म्हणजे तुमचं डोमासाईल डिटेल. तर डोमासाईल सर्टिफिकेटवर नुसार तुम्हाला येथे सर्व तुमचं फिलअप करून घ्यायचं आहे. तर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा आहे की नाही येस करायचं, जर नो केलं तर तुम्ही येथे एलिजिबल नसणार आहेत. त्यानंतर तुमचं जे आता जे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते तुमच्या नावाने आहे की वडिलांच्या वगैरे नावाने आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुमच्या स्वतःच्या नावाचं रिलेशनल येथे सेल्फ करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला येते तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट नंबर असेल, डोमासाईल ॲप्लिकंटचं नाव असेल, इश्युईंग ऑथॉरिटी असेल, डेट ऑफ इश्यू असेल, तर हे फिलअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम इन्कम सर्टिफिकेटप्रमाणेच डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड कराय आणि ते व्ह्यू करून व्ह्यू डॉक्युमेंट करायचं आहे आणि बरोबर डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे की नाही ते एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे की महत्त्वाचं ते म्हणजे तुमचं आधार बँक डिटेल आणि बँक डिटेल, तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर येथे तुम्हाला दिसेल आधार बँक डिटेल. तर येथे त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे की तुमचं जे आधार लिंक बँक अकाउंट आहे ते जनधन किंवा युवा अकाउंट आहे की नाही, किंवा त्याला कोणते लिमिट आहे की नाही बँक अकाउंटमधून पैसे काढण्याकरता. जर तुमचं जनधन किंवा युवा अकाउंट असेल तर येस करा, किंवा नो के जर नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची बँक अकाउंट नंबर, IFS कोड आणि टाकायचा आहे. तर इथे तुमचं बँक अकाउंट नंबर टाका, त्यानंतर IFSC कोड टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमची ब्रँच कोणती आहे, तुमच्या बँक कुठे आहे ते नाव तुम्हाला दिसेल. तेवढं झाल्यानंतर जर तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे तीच बँक आहे की नाही, जर तुमच्या इथे कोणाचं येत नसेल कारण का MHADBT स्कॉलरशिपचं डायरेक्ट बँक जे पैसे असतात ते तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये येत असतात, त्यामुळे जरी तुम्ही इथे नाही टाकलं तरी चालेल, परंतु इथे मेन्शन कंपल्सरी करा. त्यानंतर इथे सेव या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली ॲड्रेस इन्फॉर्मेशन या टॅबवरती डॅशबोर्ड घेऊन जाईल. तर त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा परमनंट ॲड्रेस, सुरुवातीला जो तुमचा आधार कार्डवरती असेल तोच इथे आलेला असेल, त्यामध्ये तुम्ही इथे व्हिलेज अपडेट करू शकता. बाकीचा जो तुमचा आधार कार्डवरती आलेला असेल तोच इथे असेल. त्यानंतर तुमचा आत्ता करंटचा जो ॲड्रेस असेल जो तर तुम्हाला चेंज करायचा असेल तुम्ही तर इथे नोवरती क्लिक करून येते तुमचा चेंज करू शकता. जर तुमचा सेम ॲड्रेस असेल तर येस करा आणि येथे सेव्ह या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ऑदर इन्फॉर्मेशन फिलअप करायचे आहे, त्यामध्ये तुमचं जे पेरेंट डिटेल ही फिलअप करायचे आहे. तर इथे उपाय सुरुवातीला तुमच्या वडिलांची इन्फॉर्मेशन असेल किंवा आईची इन्फॉर्मेशन असेल ही तुम्ही फिलअप करायचं आहे. तुमचं त्यांचं नाव टाकायचं आहे, ते काय करतात ते टाकायचं आहे. जर सॅलरी असेल येत असेल तर येस करा किंवा नो या बटनवरती क्लिक करा आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे तुमचा करंट कोर्स.
तर करंट कोर्स हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये तुम्ही जे आत्ता कोणते कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे त्या कॉलेजची डिटेल तुम्हाला टाकायचे असतात आणि ते इयर वाईज टाकायचे असतात. जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्ही आता जर फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही फर्स्ट इयरचे डिटेल टाकायचे आहे. जर तुम्ही आत्ता लास्ट इयरला गेला असाल तर तुम्हाला कंटिन्यू प्रोसेस माहितीच असेल. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे कम्प्लिटेड दाखवायचं आहे आणि फोर्थ इयर हे परस्युंग दाखवायचं आहे. ज्या वर्षामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात ते परस्युंग दाखवायचं आहे आणि मागील जे सुद्धा शिक्षण घेतलेलं असेल ते तुम्हाला कम्प्लिटेड म्हणून दाखवायचं असतं. तर आता इथे करंट कोर्स डिटेलमध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तर आता ॲडमिशन इयर इन करंट कोर्स, तर हे महत्त्वाचं आहे. ॲडमिशन इयर तुम्ही आत्ता या जे शिक्षण घेत आहात त्यामध्ये तुम्ही कधी ॲडमिशन घेतलेलं आहे फर्स्ट इयर करता ते टाकायचं आहे. तर फर्स्ट इयरला जर तुम्ही आत्ता नवीन वर्ष असाल तर 2023 सिलेक्ट करायचं आहे. जे विद्यार्थी मागील असतील, रिन्युअलचे असतील, तर त्यांनी इथे कोणताच चेंज करायचा नाही. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं इन्स्टिट्यूट स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तर महाराष्ट्र असतील सर्वांचं. त्यानंतर तुम्हाला त्याचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे. क्वालिफिकेशन लेवल कोणती आहे, तुम्ही डिप्लोमा असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स असतील, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस असतील, त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर इथे स्ट्रीम, तर स्ट्रीम महत्त्वाची आहे. त्यामध्ये तुम्ही आता इंजिनिअरिंगला असाल किंवा कॉमर्स वगैरे बॅकग्राऊंड असेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. तर इथे तुम्हाला तुमचं कॉलेज नेम सिलेक्ट करायचं आहे. तर कॉलेज नेम हे तुम्ही लक्षपूर्वक सिलेक्ट करायचं आहे, कारण का पुण्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता इथेच पाहायचं ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल कॉलेजच्या नावाने दोन आहेत. तर तुमचं कॉलेज कोणतं आहे पर्टिक्युलरली नीट सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या जे कॅप आय डीवरती असेल त्याच्या पुढे तुम्हाला इथे कोडसुद्धा दिसत असेल, कॅप आय डीवरती सुद्धा कोड असतो, त्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे कोर्स सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिशन टाईप सिलेक्ट करायचं आहे. आता जे सुद्धा विद्यार्थी सर्वांचं ॲडमिशन हे कॅप राऊंडनी झालेलं असलं पाहिजे. जे विद्यार्थी TFWSमधून झालेले असतील तर तुम्ही TFWS सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही मॅनेजमेंट कोटा वगैरेतून सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. त्यामुळे आता इथे तुम्ही थ्रू कॅप राऊंड किंवा कॅप कोटा असं सिलेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताल तर तुम्हाला CET तुमचं मेरिट पर्सेंटेज हे इथे टाकायचं असेल. जे विद्यार्थी CET स्कोरप्रमाणे गेलेले आहेत त्यांनी CET का टाका. जे मेरिटनी गेलेले आहेत म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन झालेलं आहे त्यांनी इथे डिप्लोमाचे पर्सेंटेज टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन ॲडमिशन आय डी म्हणजे तुमचा कॅप आय डी इथे टाकायचा आहे. तर कॅप आय डी तुम्हाला दिसेल, तर कॅप आय डी ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला इथे जे तुमचं ॲडमिशन झालेलं असेल तेव्हा तुम्हाला इथे दिसत असेल. ते टाकल्यानंतर तुम्ही इथे तुमचा कॅप आय डी असेल तो इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचं इयर ऑफ स्टडी सिलेक्ट करायचं आहे. तर फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयर सिलेक्ट करा. फर्स्ट इयर आता जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल त्यांनी फर्स्ट इयर परस्युइंग सिलेक्ट करायचं आहे. ॲडमिशन डेट टाकायचं आहे, तुम्ही ॲडमिशन कधी घेतलेलं आहे ती. त्यानंतर फीज पेड किती केलेली आहे ते टाकायचं आहे. तर आता जे सुद्धा विद्यार्थी EBCचे असतील किंवा OBC कॅटेगरीचे असतील तर त्या सर्वांनी फी इथे 00 पे केलेली टाकायची आहे. तुमचं कॉलेजसुद्धा तुम्हाला सांगेल की इथे फी तुम्ही 0 पे केलेली आहे असं म्हणून दाखवा. 0 का दाखवायची आहे त्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओसुद्धा आहे, शॉर्टमध्ये सांगतो की कारण जे सुद्धा तुम्ही इथे 0 टाकले तर ते पैसे तुमच्या कॉलेजच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत असतात, तर त्याकरता इथे 0 टाकायचे असते. त्यानंतर इथे तुमची फी भरलेली पावती असेल, तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट असेल ते तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही इथे तुमचं ॲडमिशन जर ओपन किंवा रिझर्व कॅटेगरीमधून झालेलं आहे का नाही ते सिलेक्ट करा. जर जनरल कॅटेगरीमधून ॲडमिशन झालेलं असेल तर जनरल कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे मोड सिलेक्ट करायचं आहे. रेग्युलर तुम्ही इथे सर्वांनी सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह या बटनवरती क्लिक. त्यानंतर तुम्हाला इथे पास्ट क्वालिफिकेशन फिलअप करायचं आहे. पास्ट क्वालिफिकेशन म्हणजे जर तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणते शिक्षण घेतलेलं आहे ते इथे टाकायचं आहे. ते इथं प्रामुख्याने तुम्हाला तुमची 10वीची आणि 12वीची डिटेल इथे फिलअप करायची आहे. जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत त्यांनी तुम्हाला इथे अंडर ग्रॅज्युएशनची पण डिटेल फिलअप करून घ्यायची आहे. तर सेम टू सेम मागीलच प्रोसेस आहे, तुम्हाला इथे सर्व डिटेल फिलअप करायचे आहे आणि इथे सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही सेव्ह बुक करताल तर तुम्हाला इथे तुमची 10वीची आणि 12वीची डिटेल इथे आलेली असेल. जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल तर डिप्लोमाची डिटेल इथे फिलअप करून घ्यायची आहे. तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं हॉस्टेल डिटेल.
तर हॉस्टेल डिटेलमध्ये ज्यासुद्धा विद्यार्थ्यांना पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे तर ते विद्यार्थ्यांनी ते हॉस्टेलर म्हणून सिलेक्ट करायचं आहे. जे विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी हॉस्टेलला राहत नसतील, रूमवरती राहत नसतील, त्यांनी इथे डे स्कॉलर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करण्याकरता तुम्हाला इथे खाली एडिट ॲक्शनमध्ये एडिट आय या बटनवरचं बटन दिसेल, त्यावरती एडिटवरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्शन ऑन झालेलं दिसेल. तर हॉस्टेलर केलं तर हॉस्टेलर हॉस्टेलची तुम्हाला इथे सर्व माहिती फिलअप करावी लागेल. जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत नसाल तर डे स्कॉलर करा आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करा. जर तुम्हाला पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर हॉस्टेलर करावं लागतं. तर त्याकरता एक सेपरेट व्हिडिओ येईल, त्यामध्ये मी सर्व डिटेलमध्ये सांगेल कसं भरायचं आहे ते. त्यानंतर तुम्हाला इथे वरती तुमची प्रोफाईल ही 100% कम्प्लीट झालेली दिसेल. जेव्हा तुमची इथे प्रोफाईल 100% कम्प्लीट झालेली असेल तरच तुम्ही स्कॉलरशिपला आता अप्लाय करू शकता. त्याकरता तुम्हाला इथे ऑल स्कीम या बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर ऑल स्कीममध्ये तुम्ही इथे सर्वात प्रथम तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. आता डिपार्टमेंट सिलेक्ट करण्याकरता जर तुम्ही 11वी 12वी त्यानंतरचे MSc BSc वगैरे कोर्स करत असाल हायर एज्युकेशन, तर तुम्ही हायर एज्युकेशन हे सिलेक्ट करायचं आहे. जे विद्यार्थी टेक्निकल कोर्सेस करत आहेत, म्हणजे डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग MBA कोर्स असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी ते टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट करा डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. आणि जे विद्यार्थी कॅटेगरीचे असतील तर त्यांनी त्या कॅटेगरीप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुमच्या स्कीमचं नाव दिसेल, तर स्कीममध्ये तुम्ही इथे तुमची स्कीम सिलेक्ट करायची आणि सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर आता जी जर तुम्हाला इथे खाली स्कीम दाखवत असेल तर इथे टेक ॲक्शनवरती ॲप्लाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो ओपन झालेली दिसेल. तर यामध्ये तुम्हाला रिन्युअल ॲप्लिकेशन आहे की नाही, तर रिन्युअल ॲप्लिकेशन असेल म्हणजे तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला जर अप्लाय करत असाल तर येस या बटनवरती क्लिक करायचं आहे. जर फर्स्ट इयरला फर्स्ट टाईम अप्लाय करत असाल तर नो या बटनवरती क्लिक करायचं आहे. येसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रिव्हियस इयरचं ॲप्लिकेशन आय डी येथे फिलअप करावं लागेल, तो तुम्हाला माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीमध्ये जाऊन मिळेल. त्यानंतर एक क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी की तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्या स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करता की नाही, तर नो या बटनवरती कंपल्सरी क्लिक करायचं आहे. तर येसवरती केलं तर तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर एक क्वेश्चन आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण या स्कॉलरशिपला अप्लाय करतात. जर तुमचं भाऊ किंवा बहीण वगैरे अप्लाय करत असेल तर तुमच्या त्याप्रमाणे तुम्ही येते किती जण अप्लाय करता हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक अंडरटेकिंग प्रतिज्ञापत्र येथे अपलोड करावं लागतं की तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्षामध्ये अप्लाय करत नाहीत त्याकरता. तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र आहे, याची झेरॉक्स काढून तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने हे फिलअप करायचं आहे. त्यावरती तुमच्या वडिलांची आणि तुमची स्वतःची विद्यार्थ्याची साईन करायची आहे आणि ते तुम्ही तिथे अपलोड करायचं आहे. नंतर अजून एक क्वेश्चन विचारलेला आहे की तुमचं ॲडमिशन हे TFWS ट्यूशन फी वेवियर स्कीम याच्या थ्रू झालेली आहे की नाही. तर झालेलं नसेल तर नोवरती करा, येस झालेलं असेल तर येसवरती करा. त्यानंतर आहे की इज ॲडमिटेड अंडर EWS कॅटेगरी. जर तुम्हाला EWSचं सीट मिळालं असेल तर येस करायचं आहे, नाही तर नो या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्कॉलरशिपला पूर्णरित्या अप्लाय केलेलं असेल त्यामध्ये त्यानंतर तुमची जे अप्लाय केलेलं आहे त्याची तुम्हाला MHADBT वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर पुन्हा एकदा माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्हाला तो ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. तर याच्या पुढची जे सुद्धा डिटेल असतील तर ते आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला कळवलेली जाईल. तर आता इथून पुढे प्रत्येक कॅटेगरी वाईज डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा त्याचेसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येतील. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा शेअर करू शकता. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड कंटेंट घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.